नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी या आमच्या खरं म्हणजे रसिक हो तुमच्याच कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत मंडळी आज रविवार तुमचा सुट्टीचा आणि आपला भेटण्याचा वार प्रत्येक रविवारप्रमाणे आजच्या रविवारी देखील आपण भेटतो आणि प्रत्येक रविवारप्रमाणे आजच्या रविवारचा विषय देखील अतिशय आगळा वेगळा आहे हं मी आगळा वेगळा अशासाठी म्हटलं की आजचा विषय बहुरंगी आहे बहुढंगी आहे रंगार अर्थातच होळी होळी का साजरी करावी कशी साजरी करावी किती वाजता साजरी करावी होळीबद्दल तुमच्या मनात ज्या काही शंका ज्या काही प्रश्न असतील ते आपण थेट आज इथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना विचारू शकता आणि आज इथे उपस्थित असलेले पाहुणे या अने आणि अशा अनेक विषयांवर अधिकारवाणीनं भाष्य करू शकतात मानव संस् संधारण विकास एच आर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात त्यावरही ते अधिकारवाणीने बोलतात खगोलशास्त्रावरही बोलतात हिंदूंचे सण व्रत धार्मिक रूढी परंपरा हे सगळं कसं पाळावं कसं आचरणात आणावं याविषयी बोलतात बरोबर ओळखलं आपल्या ठाण्याचेच माननीय दाक रुसो मान। नमस्कार 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 श्री श्रीस्थानक वाहिनीतर्फे आणि आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे आपला हार्दिक स्वागत मंडळी प्रत्येक माणूस हा स्वभावामध्ये वेगवेगळा असतो कोण तापट असतो कोण शांत असतो कोण काही असतो कोण कसा असतो तुम्ही जर नीट अवलोकन केलं तर आपले सण हे सुद्धा अतिशय वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत असं आपल्या लक्षात येईल गुढीपाडव्याचा उत्साह वेगळा कृष्णजन्माचा उत्साह वेगळा गणेशोत्सवाचा जल्लोष वेगळा दिवाळीचा आनंद वेगळा तर होळीचा रंगच वेगळा या प्रत्येक सणांचं ते साजरं करण्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि अर्थातच आबालवृद्ध ज्याचं वर्षभर वाट पाहत असतात असे महत्त्वाचे आपले सण म्हणजे गणपती दिवाळी आणि अर्थातच या वर्षातला हिंदू धर्माप्रमाणे पंचांगातला सर्वात शेवटचा सण म्हणजे होळी या होळीबद्दलच अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या मनातल्या प्रश्न आणि शंका थेट दाकरू सोमण्याना विचारण्यासाठी दोन पाचशे बेचाळीस बावीस बावीस दोन पाचशे अडतीस बावीस बावीस आणि दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनी क्रमांकावर थेट संपर्क साधू शकता हो मग विचार काय करताय उचला फोन फिरवा नंबर आणि संपर्क साधा थेट दा कू सोमण यांच्याशी सर आत्ताच मी जसं म्हटलं की प्रत्येक सणांचं एक विशिष्ट स्वभाव असतो ते साजरे करण्याची पद्धत वेगवेगळी असते जसं राम जन्म आपण अतिशय धीरगंभीर वातावरणात मंगल्य आणि पवित्र्यानी साजरा करतो तसं कृष्णजन्म अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा करतो गणेश जयंतीचा उत्साह काही वेगळाच असतो तसं मनामनाला जोडणारा दुरावलेली नाती पुन्हा जोडणारा असा संक्रांतीचाही सण आपण साजरा करतो बरोबर पण होळीचा सण आणि संक्रांतीचा सण याच्यात थोडा जो फरक आहे हा नेमका काय नाही होळीचा सण हा वर्षाच्या शेवटी येतो ही पहिली गोष्ट शिशिर ऋतू संपलेला असतो आणि वसंत ऋतूचा आगमन होतं तेव्हा वसंतोत्सव साजरा करण्यासाठी होळी आलेली आहे नंबर एक दुसरी गोष्ट महत्त्वाची आता हे जाळाला का सांगितलं आहे अग्नी का हे करायचं अग्नी देवता आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तर शिशिर ऋतूमध्ये पानं झाडाची खाली पडतात आपण बघतो बऱ्याच वनस्पतीची शिशिर ऋतूमध्ये थंडीमध्ये पानं खाली पडतात सुकलेली आणि नवीन पालवी येते ती वसंत ऋतूमध्ये ते आता गावात जी पा पानं पडलेली आहेत सुकी ती गावातच राहिली तर रोगराई पसरेल म्हणून ती एकत्र करायची आणि ती जाळायची त्याला होळी ही प्रथा सुरू झालेली आहे अर्थात मनातील विकृती परगेशन ऑफ माइंड मनात विकृत भावना असणारच काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ह्यामधील ज्या विकृत भावना आहेत त्या या दिवशी जाळून टाकायच्या आणि आपलं अंतःकरण पवित्र करायचं मग नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून आपण चांगलं वागायचं ही संस्कृती भारताची आहे हिंदुस्थानची आहे हिंदू हा धर्म म्हणण्यापेक्षा हिंदू हे पद्धती आहे पाश्चात्य लोकसुद्धा अभ्यास करतायत हिंदू सणांचा प्रत्येक सणाचं वैशिष्ट्य आहे बघा आणि त्या दृष्टीनं होळी हा सण मनातील विकृती जाळून टाकायची मनातील काम क्रोध लोभ मत्सर याच्यावर नियंत्रण मिळवायचं आणि पालापाचोळा जाळून टाकायचा जा। आणि गाव स्वच्छ करायचं चांगल्या आरोग्यासाठी सणांमागे दोन उद्देश असतात पहिला उद्देश असा आहे की शरीराचं आरोग्य चांगलं राहायचं आणि आरोग्य हे आहारावरती अवलंबून असतं ऋतूप्रमाणे आहार घेतला तर आरोग्य चांगलं राहतं आपल्याला माहिती आहे डॉक्टरकडे गर्दी कधी होते ऋतू बदलला की आपण आहारात बदल करत नाही तर मग गर्दी होते डॉक्टरकडे माणूस आजारी पडतो ऋतूप्रमाणे आहार घ्यायला पाहिजे पण सण हे चंद्रावर लून असतात आणि ऋतू हे सूर्यावर लून असतात म्हणून आपल्याकडे चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे पंचांगामध्ये मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणायचं मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ त्याला वैशाख म्हणायचे अशा रीतीनं नावं दिलेली आहेत त्यामुळे चांद्र सौर पद्धतीचा मेळ हे भारतीय कालगणनेमध्येच आहे फक्त इतर धर्मसंस्कृतीमध्ये नाही काही लोकांचे चंद्रावर जुलून आहेत काही लोकांचे सूर्यावर जुलबून आहेत चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातल्यामुळे श्रावण महिना ज्यावेळी आपण उपवास करतो तो पावसाळ्यात येतो त्यावेळी चलन वलन शरीराचं कमी होतं आपल्याला माहिती आहे भूक लागत नाही म्हणून हलका आहार घ्यायचा आधुनिक शब्दात सांगायचं तर डायटिंग करायचं हलकं शरीर ठेवायचं आरोग्य चांगलं राहतं आणि उत्सव हे मनाला आनंदित करतात आता गणपती उत्सव बघा दिवाळी बघा होळी बघा म्हणजे होळी हे आपण पर्यावरणपूरक म्हणून सण साजरा करायला पाहिजे नवीन झाडं तोडा असं कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही आहे आपण चुकीचं काम करतो जर नवीन झाडं तोडत असू तर पालाबाजूळा एकत्र करून आणि मनातील विकृत भावनांची होळी करायची यासाठी होळी उत्सव आणि आनंद एकत्र येण्यानं आनंद आहे आणि म्हणून एक गाव एक होळी प्रत्येक एका गावात जास्त होळी नाही जा हे सुद्धा महत्त्वाचं आहे एकत्र येण्यानं आनंद आणि मनातील विकृत भावनांची होळी करायची आणि पंधरा दिवसांनी येणारा गुढीपाडवा जो आहे तो आपल्या जीवनामध्ये आनंदानं वर्ष साजरं व्हायला पाहिजे ही त्यामागची भावना आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक सणाचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे आणि या दृष्टीने होळी महत्त्वाची आहे प्रत्येक सणाला खाद्यपदार्थसुद्धा वेगवेगळे सांगितलेले आहेत आपल्याला माहिती आहे गणपतीच्या वेळा मोदक सांगितलेले आहेत श्रावण महिन्यामध्ये उपवास त्यावेळी काही कडक जास्त कठीण पदार्थ खायचे नाहीत हलका आहार घ्यायचा आणि दिवाळीमध्ये तर तेल तुपकट पदार्थ खायचे पचन चांगलं होतं थंडीमध्ये भूक चांगली लागते म्हणून दिवाळी थंडीमध्ये येते आणि होळी हे शिशिर ऋतू संपताना म्हणजे थंडी संपताना बघा आत्ता थंडी संपलेली आहे आणि उन्हाळा हळूहळू सुरू झालेला आहे वसंताचं आगमन आहे कुकळीचा आवाज ऐकू यायला लागलेले आहेत आणि पालवी झाडांना येऊ लागलेली आहे हे व सृष्टीचं वैशिष्ट्य आहे आणि निसर्गाचा अभ्यास करा निसर्गाकडे बघा निसर्गाप्रती आदर व्यक्त करा ही संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे इथे पातेल्यामध्ये शेरा असतो पण द्रोणात आलं की प्रसाद बनतो इथे तांब्यामध्ये पाणी असतं पण पळीमध्ये आलं की तीर्थ बनतं भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरे करताना निरांजनांनी ओवाळलं जातं मेणबत्त्या विझवल्या जात नाहीत हे वैशिष्ट्य हे समजून घेतलं ना आज पाश्चात्य लोक भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत आहेत सण उत्सवांचा अभ्यास करतायत दृष्टीने हे महत्वाचं आहे आता महिन्यांची नावं सुद्धा किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत बघा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ फाल्गुनपरांची नावं चैत्र महिन्याला चैत्र का म्हणतात तर चित्रा नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला उगवतं आणि रात्रभर आकाशात दर्शवून पहाटे पश्चिमेला वाळतं वैशाख महिन्यामध्ये विशाखा ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा आणि आणि त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र त्या नक्षत्रात असतो चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीला चंद्र हा चित्रा नक्षत्रात असतो तसं जानेवारी फेब्रुवारीचं नाही आहे मित्रांनो म्हणून सांगतो आज भारतीय संस्कृतीचा अभ्यास पाश्चात्त्य लोक करतायत आणि मला माझ्याकडे काही लोक फ्रान्समधले आले होते पंचांग कसं तयार करता हे समजून घेण्यासाठी आणि ऋतूप्रमाणे कशी सांगड घालता हे वैशिष्ट्य भारतीय संस्कृतीचं आहे म्हणून आपण होळी आनंदाने साजरी करायची असते विकृत भावनांना वाट करून द्यायची असते माणूस म्हटलं की विकृत भावना असणारच पण त्या वर्षभर नाही होळीच्या दिवशी त्या जाळून टाकायच्या ही एक कल्पना त्यामागे आहे म्हणून होळीचं वैशिष्ट्य आहे सण आणि उत्सव यातला नेमका फरक मोजक्या शब्दात सर आपण सांगितला होळी कशी आणि का साजरी करावी का साजरी करावी हे आपण सांगितलं पण आता कशी साजरी करावी याबद्दल आमच्या दर्शकांच्या मनात प्रश्न असतील त्यांना आपण मार्गदर्शन करावं हो आता बघा होळीची पूजा आणि प्रज्वलित करायचे ही कधी करायची तर सूर्यास्तानंतर प्रदोष कालामध्ये करायचे म्हणजे साधारण सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्यास्तानंतर दोन अडीच तासामध्ये होळी प्रज्वलित करावी आता हे सांगितलेलं आहे होळी कशी तया करावी नवीन झाड तोडायचं नाही सुका पालोपाचो आणायचा आणि अर्थात तो उडेल म्हणून शेणी म्हणजे शेण हे त्याच्यामागे थापी ती लावली जाते आणि ते दोरीनी बांधायचं किंवा वायरच्या रूपनी बांधायचं कारण ते पसरतं कामाने पेटवल्यानंतर प्रज्वलित केल्यानंतर आणि ते करून त्या होलिका देवी त्याच्यामागे कथा आहेत गोष्टी आहे होलिका आहे ढुंडा राक्षसिणीची कथा आहे ती कथासुद्धा गंमत शिर आहे बघा ढुंडा राक्षसीन मुलांना त्रास देते जर पूजा केली नाही तर आता ढुंडा राक्षसीन म्हणजे कोण तर वैज्ञानिक भाषेत सांगायचं सा। तर जर पालापाचोळा कचरा जो गावात निर्माण झाला आहे त्याला कचरा नाही म्हणता येणार पाला पाचोळा सुकलेला तो जो तयार झालेला आहे ती म्हणजे ढुंडा राक्षसीन आता तो तसाच पालापाचोळा राहिला सुका तर आजारीची साथ पडते आणि पटकन आजारी कोण पडतं तर मुलंच आजारी पडतात पटकन ती मुलांना त्रास देते म्हणून गाव स्वच्छ करायचं आणि त्या पालोपाळ पाळाचे पाल होळी पेटवायची अशी त्याच्या मागची भावना आहे पण लोकांना असं सांगितलं तर पटणार नाही ते ढुंडा राक्षसीची भीती दाखवायला पाहिजे आणि ती त्रास देईल म्हणून तरी हे होळी पेटवा अर्थात ती होळी प्रज्वलित करायची ते पाला पाचोळा सुका शिशिर ऋतूमध्ये तुम्ही निरीक्षण केलं तर झाडाची पानं खाली पडतात सृष्टीचा नियम आहे आणि चैत्रामध्ये म्हणजे वसंत ऋतू आगमन झाल्यामुळे पालवी नवीन येते हा मागचा येतो आहे आणि प्रदोष काल म्हणजे सूर्यास्तानंतर होळी प्रज्वलित करायची अर्थात दोन अडीच तास तीन तास वेळ मिळतो काय होतं गावाकडे गोलो लोक एकत्र यायला वेळ लागतो म्हणून कदाचित रात्री दहा अकरा वाजता सुद्धा करतात हरकत नाही शेवटी उत्सव साजरा हे महत्त्वाचं आहे सोयी पण खरी वेळ ती प्रदोष काळामध्ये होळी साजरी करावी आणि ती प्रज्वलित करावी गाराणं गावं त्या गाराण्यामध्ये सुद्धा कोकणामध्ये वैशिष्ट्य आहे ते गारणं ऐकण्यासारखं काय त्याच्यामध्ये असतं आमच्यातील मतभेद सगळे जाळून टाका जर काय आमच्या हातून चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा कर असं त्या होळी देवतेला जो गावचं रक्षण करणार त्याला प्रार्थना केली जाते लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत आबालवृद्ध स्त्री पुरुष ते गाराणं ऐकतात मजा असते त्या कोकणातल्या गाराण्यामध्ये आणि प्रार्थना करायची की मी चांगला होऊ दे मी चांगला वागू दे आमच्यातील वैरभावना संपून जाऊ दे आणि आम्ही एकोप्याने राहू दे ही गावातर्फे प्रार्थना केली जाते मला सांगायला मनातील विकृत भावना घालवण्यासाठी हे चांगलं आहे आता मकर संक्रांती आणि होळीमध्ये फरक आहे फरक म्हणजे मकर संक्रांती हे दोन मित्रांचं कुटुंबामधील व्यक्तिव्यक्तीमध्ये जो काही मतभिन्नता झाली असेल भांडण झालं असेल ते तिळगुळगी आणि गोड बोला एकत्र या इथे गावामध्ये काही तट असतात तर ते तट ते विसरून जा आणि गावकरी एकत्र यावेत आज होळी मागे आपला मूळ उद्देश आहे प्रदोषकाळी होळी साजरी केलेली आहे एकमेकांच्या मनातील दुजाभाव वैर्भाव दुरावा विसरून सगळ्यांनी प्रगती करून आपापसात यावं एकत्र अशा दृष्टिकोनातून ही होळी आलेली आहे आपल्याला एक दूरध्वनी आलेला आहे आपण तो घेऊया दूरध्वनी कट झालेला आहे मंडळी आपल्या मनात काही प्रश्न काही शंका असतील तर थेट आपण डाकरू सोमण यांच्याशी संपर्क साधू शकता दोन पाचशे बेचाळीस बावीस बावीस दोन पाचशे अडतीस बावीस बावीस आणि दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनी क्रमांका सर बरेच ठिकाणी आपण बघतो की होळीसाठी मध्य उभं केलं जातं होळी म्हणून जी वाजत गाजत आणली जाते हे सर्वसाधारणपणे आंब्याचं एरंडाचं किंवा तत्सम प्रकारचं झाड असतं तर याला काही विशेष आधार आहे किंवा त्याला आधार नाही असं कुठेही सांगितले नाही नवीन झाड तोडा ते वाजत गाळत आणा काय होतं सांगतो मी पालापाचोळ जेव्हा आपण त्याला प्रज्वलित करतो ते उडून जातो आणि म्हणून एखादा मध्ये खांब पुरतात आत। आणि तो खांबाला सगळं बांधून ठेवतात वेष्टनाने अर्थात नवीन झाड तोडायचं नाही उलटप्रमाणे झाडं लावायला पाहिजेत आणि हे जे काही पालापाचोळा उडून जातो म्हणून शेणीचे थापे हे बाजूनी लावतात कुठून तरी अग्नी प्रज्वलित केल्यानंतर होळी प्रज्वलित केल्यानंतर ते उडून जाऊ नये वार्याने वारा या दिवसात खूप असतो आणि म्हणून ते अशी नंतर प्रथा पडली की खांबमध्ये पाहिजे आणि तो पुरायचा आणि त्याच्याभोवती वेस्टर्नाने बांधायची ही चुकीची प्रथा पडलेली आहे पण आपण दगड ठेवू शकतो उभा शिरे असे चिरे बांधू शकतो तर कोकणामध्ये सुद्धा तो लाल शिरे असतात ते मध्ये ठेवू शकतो आपण आणि त्याच्या भोवती हे करू शकतो होळी लहान पाहिजे आणि पुरणपोळीचं दान करायला पाहिजे होळीनंतर ही सगळी आता संस्कृती आपण बदलायला पाहिजे का बदलायला पाहिजे तर पूर्वी आपण सण वाटेल तसे साजरे करत होतो आता होळींची संख्या पण वाढते आहे जसे गणपतीची गणेश चतुर्थीच्या वेळी संख्या वाढते होळींची संख्या वाढते एवढी लाकडं जर जाळी गेली तर आपल्याला कसं संवर्धन होईल पर्यावरणाचं रक्षण कसं होईल आज आपणच सण साजरा करत नाहीत परदेशी लोक आपले सण बघण्यासाठी येत असतात आणि ते हसत असतील म्हणून आपण बदलायला पाहिजे मध्ये चिरे दगड ठेवायचा त्याच्याभोवती हे वेष्टानाने बांधायचं आणि ते प्रज्वलित करायचं हे आणि होळी या रंगांचा उत्सव आहे कारण अनेक रंग सृष्टीमध्ये आता चैत्र बघा तुम्ही वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर फुलं येतात वेगवेगळ्या रंगाची आता ही विशेष असतात म्हणून होळीचा सण आदर्श अशा पद्धतीनं साजरा करायला पाहिजे होळीला आपण साखरेची गाठ्यांची माळही अर्पण करतो तर या ऋतूमध्ये या साखरेच्या माळेचं काही आहे कुठला असा उपचार म्हणून आपण अर्पण करतो का नैवेद्य म्हणून नाही गोड आता हे स्थानिक गोष्टींवरती अवलंबून आहे नैवेद्य हा स्थानिक जो अवेलेबल असतो जो मिळू शकतो सहजपणे उपलब्ध तर तो नारळ ठेवणं किंवा साखरेची माळ बांधणं गुढीपाडव्याला सुद्धा साखरेची माळ बांधण्याची काही ठिकाणी प्रथा आहे अर्थात आपल्याला जे आवडतं ते देवाला ठेवावं देव म्हणजे काय हो देव म्हणजे चैतन्य आपण मूर्तीच्या रूपानं देवाचं पूजा करतो भजन करतो हे ओके आपल्याला कळत नाही चैतन्य म्हणजे काय चैतन्य म्हणजे काय मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो ईश्वर म्हणजे काय मुंगी चालते आणि ती मुंगी चिरडली तर त्यातून काय निघून गेलं चैतन्य निघून गेलं हा चैतन्य म्हणजे ईश्वर आणि तो चराचरा चैतन्य साठवलेलं आहे एक बी लावली की भूमीमधून त्याचं रोपटं तयार होतं झाड तयार होतं आंब्याचं झाड लावलं तर त्या आंबे फळं द्यायला लागतं मला तुम्ही सांगा हे चैतन्य साऱ्या सृष्टीमध्ये आहे म्हणून सारी सृष्टी हा ईश्वर आहे असं समजून घेतलं पाहिजे आणि ती प्रसन्न राहिली खरी ईश्वरी कल्पना ही भी भीती पोटीच आलेली आहे म्हणजे पंचमा शक्ती पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही म्हणजे शक्ती म्हणजे ईश्वर म्हणजे तो कोपला तर आपले त्रास होता आता बघा ना गारा पडल्या किती शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं आहे पण या गारा पडल्यामुळे किती पशुपक्षी मरण पावलेत काय सांगा मला सांग तुम्ही शेतीची मदत देऊन प्रश्न जाईल पण जे पशुपक्षी मरण पावले त्यांना कोण वाली आहे मला तुम्ही सांगा ना म्हणून निसर्गाचं रक्षण जर आपण केलं तर उद्या निसर्ग आपलं रक्षण करतो ही शिकवण आपण मुलांना आणि पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे तुम्ही निसर्गाची काळजी घ्या म्हणजे निसर्ग तुमची काळजी घेईल ही भावना आणि निसर्ग म्हणजेच ईश्वर म्हणून नवीन झाडं तोडायचा आपल्याला अधिकार नाही आहे आपण जुना पाचोळा जो असेल सुकलेला तो जाळण्याचा आपल्याला ठीक आहे तो सुद्धा गाव स्वच्छ करण्याचा उद्देश पाहिजे केवळ गावच स्वच्छ करत नाही आपण होळीमध्ये मनातील विकृत भावना होळीमध्ये जाऊन टाकतो आणि मन सुद्धा स्वच्छ करतो हे वैशिष्ट्य आहे भारतीय संस्कृतीचं सर देशाच्या विविध भागांमध्ये होळी साजरी करण्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती असतील काय नक्कीच नक्कीच गंमत बघा होळीचा मूळचा उद्देश आहे मी तुम्हाला सांगितला पण आता कोकणामध्ये त्याला शिमगा म्हणतात शिमगा आणि शिमग्यासाठी मुंबईचे चाकरमानी गाड्या करून मेल त्या वाहनाने कोकणामध्ये जातात होळी साजरी करण्यासाठी आणि गोव्यामध्ये त्याला शिगमा म्हणतात शिगमा बघा शिमग्या शरदातून शिगमा आलेला आहे कामदहन दक्षिण हिंदुस्थानामध्ये कामदहन या दिवशी केलं जातं भगवान शंकराने कामाला जाळून टाकलं या दिवशी कारण भगवान शंकरांची तपश्चर्या कामदेवाने भंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून रागावले ते आणि कामदहन आता ही कथा आहे पण कथेपेक्षा आपण त्यातून काय घ्यायचं तर प्रत्येकाच्या मनामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकृत भावना त्यांना त्यानं नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि म्हणून दक्षिण हिंदुस्थानात कामदहन असं या सणाला म्हणतात पंजाबमध्ये हा सण साजरा केला जातो गुजरातमध्ये पण केला जातो संपूर्ण भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आणि नैवेद्याचं ने सुद्धा तुम्ही बघितलं पुरणपोळी सांगितलेली आहे आता या पुरणपोळीचे प्रकार तर किती आहेत गुजरातमधली पुरणपोळी वेगळी असते देशावरची वेगळी असते कोकणातली वेगळी असते पण गोड पदार्थ जो आपल्याला आवडतो या दिवसामध्ये आणि जो शरीराला आवश्यक आहे आरोग्याला तो पदार्थ होळीला दाखवायचा आणि किती होळी होळीभोवती प्रदक्षिणा घालतात लहान मूल नवीन जन्मले असेल त्याला पण तिथे सृष्टीची ही दर्शन घडवतात आणि पाणी सभोवती पसरतात आणि दुसऱ्या दिवशी प्रज्वलित केलेली होलिका दुधानं विजवावी असं सांगितलेलं आहे दुधं आणि पाणी मिक्स करून त्यांनी विजवावी का तर ती आग पसरून याची काळजी घ्यावी आणि खरं सांगू का हे समजून घेऊन जर साजरं केलं ना तर हे आता काही लोक त्या दिवशी दारू पितात असं कुठेही लिहिलं नाही त्या दिवशी दारू प्या शिव्या द्या विकृत वाघा फुगे आता रंगाचे फुगे मारतात असं कुठेही लिहिलेलं नाही की रंगाचे फु काही वेळा हे रंगाचे फुगे डोळ्याला लागून त्रास होतो दृष्टी जाते आणि आता जो जो रंग मिळतो ना जो चकमकीत असतो बघा रंग एकदम पॉवरफुल कलर असतात ते केमिकल रासायनिक असतात त्याच्यामुळे डोळ्यात जर गेला रंग तर दृष्टी कायमची जाते कानामध्ये रंग गेला तर तो डेंजरस असतो आणि त्वचेला हे रासायनिक रंग ते घातकच असतात मित्रांनो रासायनिक रंग कितीही चांगले दिसले तरी ते वापरू नका आपण घरी नैसर्गिक रंग करू शकतो बघा ना बीट आहे बीटाचा रंग पिठामध्ये जर घातला तर त्याचा रंग आपण तयार करू शकतो आता तुम्हाला माहिती हिरवी भाजी पालक आहे त्या पालकाचा रस तयार करायचा आणि तो पिठामध्ये घालायचा हिरवा रंग तयार करू शकतो हळदीपासून पिवळा करू शकतो जांभळापासून आपण जांभळा रंग करू शकतो अनेक गोष्टी आपण रंग हे नैसर्गिक तयार करू शकतो आणि हे रंग अपायकारक नाहीत आता बाजारामध्ये नैसर्गिक रंग मिळायला लागलेले आहेत जरा कमी तेजस्वी असतील पण ते सुरक्षित आहेत म्हणून नैसर्गिक रंग वापरायला पाहिजेत आणि होळी साजरी करायला पाहिजे संत तुकारामाने सांगितलं आहे व्यासमहर्षींनी सांगितलं आहे अनेक संतांनी सांगितलं आहे आपण आनंद घेत असताना त्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे मी जर रंग पंचमी साजरी करतोय आणि इतरांना रंगामुळे जर त्रास होत असेल अनोळखी माणसावरती रंग मारू नका सर्व संतांनी सांगितलंय दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप आणि दुसऱ्याला मदत करणे म्हणजे पुण्य या दिवशी काही वेळा मायक्रो म्हणजे लाऊडस्पीकर सुद्धा एवढ्या मोठ्या आवाजात असतो की परीक्षा चालू आहेत आता परीक्षेचा सीझन आहे कोण आजारी असतं ते त्यासुद्धा आवाजावरती आपण बंधन घालून घ्यायला पाहिजे सण उत्सव हे कोणालाही त्रास देण्यासाठी नसतात तर आनंद स्वतः निर्माण करायचा आणि इतरांना आनंद देण्यासाठी ते असतात त्यामुळे संयमानं वागलं पाहिजे नवीन पिढीला आपण हे सांगितलं पाहिजे शिक्षण द्यायला पाहिजे आत्ता सर <coughs> म्हणालात की विविध प्रकारच्या पुरणपोळ्या विविध राज्यांमधून नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात oh. तिथल्या डाळी वेगळ्या असतील पण पुरणपोळी ही त्याच्यात सामायिक गोष्ट असते कॉमन गोष्ट असते तर या ऋतूमध्ये एक या सीझनमध्ये ही डाळ जास्त खाल्ली जावी यामागे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का बघा नक्कीच ऋतूप्रमाणे आहार आता हीच पुरणपोळी पावसाळ्यात जर खायला सांगितली तर पसन होणार नाही तिचा डाळ डाळी खरोखर आरोग्याला चांगली आहे पण ती कधी थंडी संपताना हा ऋतूमध्येही ओके पावसाळ्यात नाही चांडा डाळ चालणार आणि पुरणपोळी काय मोदक काय हे पदार्थ बघायला पाश्चात्य लोक आता परदेशातले लोक अभ्यास करत आहेत पुरणपोळीचा म्हणजे माझ्याकडे एक महिला आली होती परदेशातून ती पुरणपोळी कशी तयार करतात आतमध्ये पुरण कसं घालतात हे बघत होती ती म्हणजे हे आपण इतक्या सहजतेने करतो त्यांना आश्चर्य वाटतं मोदकसुद्धा हे पदार्थ खाण्याने आपल्याला आनंदात मिळतो ते पौष्टिक पदार्थ आहेत पण ऋतूप्रमाणे त्या आहारामध्ये त्याचा समावेश व्हायला पाहिजे म्हणून मला सांगायचं आहे की पुरणपोळीची मी स्वतः देशावरती जाऊन पुरणपोळी खाली गुजरातमधली पुरणपोळी तर एवढी जाड असते अर्धी खाली तरी पोट भरतं एवढी जाड असते पुरण भरपूर त्याच्यामध्ये घातच असतं तूप घालतात आणि प्रत्येक ठिकाणची करण्याची पद्धत वेगळी आहे तिकडे तर अशी खापरी असते त्याच्यावरती उलट्या तव्यावरती थोडक्यात सांगायचं अशी ती पुरणपोळी भाजतात खूप मोठा आकार असतो त्याचा म्हणजे आपण एक पुरणपोळीसुद्धा खाऊ शकणार नाही एवढा मोठा आकार असतो पण मित्रांनो ही मजा जी आहे ना त्या त्या ऋत सणाप्रमाणे आर घ्यायची गुढीपाडव्याला आपल्याला माहिती आहे श्रीखंड दसऱ्याला श्रीखंड साडेतीन मुहूर्तापैकी ते दिवस चांगले गणपतीला प्रिय आहेत आणि दिवाळीमध्ये चकली शंकरपाळे लाडू चिवडा भरपूर पदार्थ आहेत पण मला मुद्दाम यावेळी होळीबद्दल आपल्याला आठवण करून द्यायची आहे आपण होळी साजरी करत असताना काही पैसे त्यातून बाजूला ठेवायला पाहिजेत गारपीटग्रस्त शेतकरी आज विवळट आहेत त्यांच्या घरामध्ये होळी काय कुठलाच सण रोजचं जेवण मिळणं कठीण झालं आहे मुश्किल झालेलं आहे तर आपले पैसे थेट त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजेत मदत करायला पाहिजे आपण सण साजरे करत असताना आपल्या लहान मुलांवरती सुद्धा हे संस्कार करायला पाहिजेत अरे ते भुकेलेले आहेत त्यांना रोजचं जेवण मिळत नाही गारपिटीनं ग्रस्त झालेले आहेत नुकसान तर झालं आहे पण रोजचं जेवण तर मिळालं पाहिजे ना त्यांना ती मदत आपल्या शहरवासियांनी विशेषतः करायला पाहिजे होळी यावर्षी जरा थोडक्यात साजरी करा मला आठवतं अवर्षण होतं पाऊस कमी पडला होता त्यावेळी कोरडी होळी करा असा संदेश आम्ही लोकांना ठाणे वार्तावरूनच दिलेला होता आणि बऱ्याच लोकांनी ठाणे वार्ताचं ऐकून कोरडी होळी साजरी केली पाणी फ वापरलं नाही आणि ज्यांनी ज्या तथाकथित साधू महाराजांनी पाण्याचे फवारे मारले ते आज जेलमध्ये लक्षात ठेवा दुष्कृत्याबद्दल त्यांना शिक्षा होते मला मुद्दाम सांगायचं आहे आज गारपीटग्रस्तांना आपण मदत नाही करायची तर कोणी करायची मला सांगा ना पैसे नंतर आज आपणच पैसे वाचून प्रत्येकाने जर आपल्या ह्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना बळीराजाला जर आज मदत केली नाही तर तो, तो बळीराजा उद्या कसा उभा राहील मला सांगा ना आणि तोच आपलं पा अन्न पदार्थ तोच सप आपल्याला देणार आहे ही साधी भावना ही आपल्या मनात यायला पाहिजे म्हणून यापुढे सण साजरे करताना थोडा भाग पैसे वाचून ते गारपीटग्रस्तांपर्यंत कसे पोचतील यासाठी आपण लक्ष द्यायला पाहिजे सर धार्मिकदृष्ट्या रंगपंचमी ही बऱ्याच नंतर असते इथे शहरामध्ये गेली काही वर्षं होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते तर मूळ रंगपंचमी याचा उद्देश पूर्वी काय होता आणि आता त्याला नेमकं काय फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी म्हणतात आणि ते पूर्वीच्या काळामध्ये कृष्ण कृष्णपंचमीला रंगपंचमी साजरी केली जात असे पण आता वेळ नाही लोकांना एवढे दोन दिवस कसे फुकट घालवणार मला सांगा ना होळीचा दिवस गेला आणि रंगपंचमीचा दिवस पुन्हा हे टेन्शन आहे म्हणजे मला मुद्दाम सांगायचं आहे म्हणून धुळवड दुसऱ्या दिवशी असते त्या दिवशी सुटी असते होळीच्या दुसऱ्या दिवशी आणि त्यावेळी धुळवड साजरी करण्याची प्रथा आहे पण अजूनही काही कोकणामध्ये काही भागामध्ये हा रंगपंचमी फाल्गुन कृष्णपंचमीला साजरी केली जाते अर्थात आता आपण बदलायला पाहिजे हे रंगपंचमी लगेच धुळवडीबरोबर साजरी केला पाहिजे ओ तुम्हाला कल्पना असेल केमिकल रासायनिक के रंगाचे रस्त्यावरती डाग पडतात आज मनो रेल्वे मुंबईमध्ये जी नव्यानं सुरू झाली आहे ती बंद ठेवलेली आहे का बंद ठेवली आपण ते रंग त्याच्यात जर वापरले गेले तर ती खराब झाली तर वर्षभर ते आठवण करत जाईल आपल्या दुष्कृत्याची म्हणून बंद ठेवली हे खरं लांछानास्पद आहे बंद ठेवायला का लागली आपण बेशिस्तानं वापरतो वागतो म्हणून म्हणून कोणावर फुगे मारायचे नाहीत रंग नैसर्गिक वापरायचे ओळखीच्याच माणसाला रंग पण आनंद प्रगट करायचा आणि मित्रांनो हे कोणी करायचं आहे स्वतः स्वतःपासून जर सुरुवात केली इतरांना सांगण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात केली मी आज घरामध्ये नैसर्गिक रंग तयार केलेले आहेत आणि मी माझा जो होळीसाठी खर्च करण्याचा आहे त्यातला काही हिस्सा मी स्वतः गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहे मी जर करणार आहे तर तुम्ही करणार ना पण तुम्ही पण खर्च कमी करून आणि कोणत्याही संस्थेकडे पैसे देऊ नका तुमच्या हो ओळखीमध्ये यावर्षी महाराष्ट्रावर संकट जे आलं आहे गारपिटीचं असं कुठेही यापूर्वी आलेलं नव्हतं जसं आवर्षणाचं संकट आहे जसं अतिपर्जन्यवृष्टीचं पुराचं संकट आहे त्यापेक्षाही हे भयानक संकट आहे पशुपक्षी मरण पावलेत आपण आत्ता काय करू शकत नाही पण माणसानी माणसाला माणसासारखं वागून मदत नको का करायला आपण साजरे सण साजरे करत असताना थोडे पैसे वाचवून ते गरिबाला गारपीटग्रस्तांना यावर्षी मदत करायला पाहिजे इतर मदत करतील यासाठी थांबू नका स्वतःहून यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि पुढच्या पिढीला याची शिकवण द्यायला पाहिजे Uh, सर इतके ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर होळ्या प्रज्वलित केल्या uh. जातात याचा वातावरणाच्या तापमानावर नक्कीच परिणाम होत असेल uh, तापमानावरती एवढा परिणाम होतात नाही म्हणजे हे अतिशयोक्ती केल्यासारखं वाटेल पण ज्वलन लाकडं लाकडं जाळी जातात हे चांगलं नाही आहे मित्रांनो आणि गाव एक गाव एक होळी एक गाव एक गणपती लोकांनी एकत्र येणं हे त्याच्यामागचा उद्देश आहे म्हणून मला वाटतं तापमान वगैरेपेक्षा पर्यावरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे एक म्हणजे जल प्रदूषण होणार नाही आपण सण साजरे करत असताना वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आपण हिंदू संस्कृतीमध्ये सण साजरे करत असताना वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि हवामानामध्ये प्रदूषण जल प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे आणि माझी खात्री आहे की असे जर सण साजरे केले तर पुढच्या पिढीला पण आपण चांगलं शिकवलं असं होईल आणि पुढची पिढी त्याप्रमाणे वागेल आज जगातले अनेक लोक अभ्यास आहेत भारतीय संस्कृतीचा त्यांना पण कळेल की भारतीय संस्कृती महान आहे आणि तिचं आपण अनुकरण करायला पाहिजे आज आपल्याला कल्पना असेल संगणकामुळे भारतातले अनेक लोक परदेशामध्ये गेलेले आहेत आज परदेशामध्ये सुद्धा होळी साजरी केली जाते अर्थात छोट्या प्रमाणावरती गुढीपाडवा साजरा केला जातो आहे दिवाळी साजरी केली जाते गणपती साजरी केली के के जात आहे आज संपूर्ण जगामध्ये भारतीय संस्कृतीचे हे सण उत्सव साजरे केले जात आहेत आणि ते तिकडच्या शिस्तीप्रमाणे वागून करावे लागतात म्हणजे गणपती विसर्जन करताना सुद्धा परवानगी घ्यावी लागते फटाका लावण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते आपल्याकडे दुर्दैवानं शिस्त आपण पाळली जात नाही ती पाळी गेली पाहिजे स्वतःहून शिस्त पाळली पाहिजे म्हणजे भारतीय लोक जेव्हा जा परदेशात जातात तेव्हा शिस्त पाळतात पण तेच लोक इकडे आले की पाळत नाही ती काळजी घ्या तर मंडळी हे होते सोमण त्याने सांगितलेल्या सूचनांचा त्याने केलेल्या मार्गदर्शनाचा अवश्य विचार करा पर्यावरण सांभाळून आपली होळी साजरी करा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या होळीचा उत्सव जो आपण साजरा करतोय यातल्या खर्चाचा थोडासा भाग का होईना गारपीटग्रस्तांसाठी अवश्य बाजूला काढून ठेवा तरच खऱ्या अर्थाने आपण होळी सण साजरा केला असं म्हणता येईल आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं म्हणता येईल याबरोबरच हा कार्यक्रम इथे संपवतोय पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन पाहुण्यांसोबत आपल्या मनातल्या प्रश्नांची आणि शंकांची थेट उत्तरं मिळवण्यासाठी आपल्या आवडत्या नमस्कार मंडळी कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार, नमस्कार मंडळी